देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारा हा काँग्रेस पक्ष असून तो एक विचार आहे. या पक्षात जातीयता नसून सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा मानवतावादी पक्ष आहे. त्यामुळे तरुणांनो, या विचार प्रवाहात सामील व्हा, राजकारणात या आणि नेतृत्व करा, असे आवाहन पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलं. जामखेड शहरामध्ये काँग्रेस बळकटीकरण सप्ताहानिमित्त युवक काँग्रेसने चलो वॉर्ड अभियानाचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते करून युवक काँग्रेसच्या शाखेचं उद्घाटन केलं. यावेळी तांबे बोलत होते. मी तुम्हाला सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण सर्वजण काँग्रेसच्या परिवारामध्ये आलेले आहे. काँग्रेस हा एक विचार एक जण आणि काँग्रेसच्या विचाराच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार जो आहे तो खऱ्या अर्थाने समजून घेतला पाहिजे. त्या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. त्या देशामध्ये इंग्रजांची बराचशी अशी शक्ती होती. महात्मा गांधी माझा सरदार वल्लभभाई पटेल खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या माध्यमातून इंग्रजांना आपण नुकसान लागलं देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं. या देशामध्ये आपण पाहिलं असेल की 150 वर्ष त्या ठिकाणी गुलामगिरी होती आणि त्यानंतर जे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने या देशामध्ये ठीक आहे. आज आपण बघतो की या देशाच्या सर्व चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतात. हरित क्रांती, धवल क्रांती कुणी केली? आपल्या देशाला खायला अन्न नव्हतं. या देशामध्ये कुठल्याही प्रगतीच्या शिक्षणाची सोयी खूप अपुऱ्या होत्या. आज आपण बघतो की जगामध्ये सर्वात जास्त आपल्या देशात ते कुणी केले? ते काँग्रेसच्या विचारातून आलेले आहे. तसं दादा पाटील यांनी खऱ्यातून इंग्लिश कॉलेजेस सुरू केली आणि आज आपण बघतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात जगात सर्वत्र इंजिनियर गेलं आहे. या देशामध्ये संगणक क्रांती कुणी केली? तर ती राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. राजीव गांधींनी या देशामध्ये सॉफ्टवेअर आणलं, कम्प्युटर आणलं आणि त्या कम्प्युटरच्या क्रांतीमुळे आज आपण बघतोय की जगातल्या प्रत्येक देशामध्ये आमचे तरुण त्या ठिकाणी सॉफ्टवेअर इंजिनियर झाले आणि तिथे अतिशय उत्तम गतीने काम करत आहेत आणि देशाला फार मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळून घेत आहेत. आपला देश जो श्रीमंत झाला असेल तो खऱ्या अर्थाने राजीव गांधी यांच्या कल्पनेतून झालेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा देशाचा इतिहास सगळ्यात चांगला घेतला पाहिजे. काँग्रेस पक्षामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यापासून पक्षनिष्ठा ही सर्वात महत्त्वाची मागणी आणि त्यामुळे पक्षामध्ये अनेक वेळेस लोक बदल झाले, कोण सोडून गेले, पण थोरात साहेबांनी सातत्याने काँग्रेस पक्षाचा कास धरली. कधी पक्ष त्यांनी सतत पक्षाची एकनिष्ठ राहिली. पक्षामध्ये बदल हे होत असतात. आता आमदार बाळासाहेब थोरात काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत, विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, महसूल मंत्री आहेत, त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी एक पूर्ण वेळ असावं असा काँग्रेस श्रेष्ठींचा विचार आहे. त्याप्रमाणे नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. बराच यावेळी जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा सरचिटणीस माणिकराव मोरे, युवक काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष राहुल उगले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष देवीदास भादलकर, जिल्हा सचिव सुनील शिंदे, अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष फिरोज पठाण, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवराजे घुमरे, नवनिर्वाचित काँग्रेस जिल्हा सचिव जमीर सय्यद माळवदकर आदी उपस्थित होते. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार देऊन युवकांत राजकीय जनजागृती केली, तसेच संगणकीय ज्ञान देऊन देशाला प्रगतीपथावर नेले, असे तांबे म्हणाले. यावेळी ज्ञानदेव वाफारे आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी शहर युवक काँग्रेस आणि प्रभागनिहाय कार्यकारिणी जाहीर करून त्यांना पत्र देण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल गिरमे यांनी केले तर आभार आदित्य उगले यांनी मानले. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड.